large number of devotees sought the blessings of Lord Katamgal Dada on the occasion of the Godshe Utsav celebrated during the Shravan month at Farmagudi on Sunday. The temple is called the Jagruti Devastan, and devotees offering prayers to deities after fulfilling of their wishes on every Sundays and Wednesdays. आता कसं झालं, त्यावेळी वेगवेगळे नारळ वाढवायचे आणि काय असं काहीही नव्हतं. सर्वांनी येऊन एकत्र जमायचं, एक सामान असायचं आणि एक सामान घातलं, एकानंच घालायचं आणि ते घातल्यानंतर त्यांची ती कामं होत होती, जात होती. पण आता प्रत्येकाला वाटतं माझं काम वेगळं आहे, प्रत्येकाला वाटतं हा माझा हा चांगलं करतो, तो कारण चांगलं करतो, अशा ह्या भावनेपोटी किंवा प्रत्येकाला आता ह्याची व्यावसायिक स्वरूप झाल्यामुळे प्रत्येक त्याला फोन करून आपण करून हे करत असतो. ही चुकीच. जी प्रथा होती ती प्रथा सांभाळून, जी परंपरा होती ती परंपरा सांभाळून पुढे जाणं, त्यालाच त्याचमध्ये श्रद्धा असते, त्यामध्ये त्याच भावना असते. हा वर्षाचा उत्सव अशा रीतीनेच व्हायला पाहिजे. पण एक काळ असा होता की कटंगा दादांच्या चरणी एवढी लोकांची श्रद्धा होती, 40 वर्षापूर्वी गावामध्ये डॉक्टर नसायचे, वैद्य हे तेवढी उपस्थित असायची. आणि ही वैद्य सुद्धा कटंगा आजोबांच्या चरणी ज्या परिसरात वनस्पती असायची ती आणून त्या रोग्यावर किंवा आजार असलेल्या रुग्णावर उपचार करायचे आणि त्यातून तो बरा होत होता. एवढी श्रद्धा आणि एवढी नितांत विश्वास, अडगळशी श्रद्धा त्यांच्या चरणी होती. कुठलंही कार्य दादा कटंगा दादा निर्विघ्नपणे पार पाडत होते, आजही पाडत आहे. म्हणूनच ते लोक इथं येत आहेत. इथं कोणीही सांगणं धारणा घालण्याचा विषय नाही, पण ते ज्या मनोभावातून भावी घेऊन सांगून जातात, स्वतः येऊन जरी सांगितलं तरीही तो कटंगा दादा त्यांचं मागणं पूर्ण करून जातो. एवढी त्याच्यामध्ये ताकद, शक्ती, सामर्थ्य आहे. त्या काळी कुणाची गुरं हरवली तर ती गुरं मिळवून देत होते, कुणाच्या वस्तू गहाळ झाल्या तर ते मिळवून देत होते, कुणी माणूस आजारी असला तर तू बरा व्हायचा, अशी एक भावनिक असा भावनिक एक प्रघात होता. आणि त्यामुळे अडग श्रद्धेपोटी हे काम होत होतं, आजही होत आहे. एवढी आजच्या बदलत्या संगणकीय युगामध्ये सुद्धा कटंगा दादांच्या चरणीवर चरणांवर भक्त श्रद्धा ठेवणारे अनेक भक्त गुहेमध्ये सापडतील. म्हणूनच ही तोबागर्दी इथं दिसत आहे. असा हा मूर्छाचा उत्सव आज इथं संपन्न होत आहे. मित्रांनो, अनेक लोक सांगत येत आहेत, अनेक लोक आपली घराणी इथं मांडतात, ती साध्य होतात, त्यांची त्यांची ती ती वेगवेगळी कामं होत जातात. पण आजही मी तुम्हाला या माध्यमातून सांगू शकतो, भक्तांना सांगतो, सांगू इच्छितो की कुठलंही काम असो तुम्ही तुमच्या मुखाला येऊन सांगितलं त्या दिवशी तरी ते होत असतं. येऊन सांगणं घालून धारणा घालून तो वेळ काढायचं किंवा ते हे करायचं, प्रदर्शित मांडायचे, प्रदर्शन करायचं. नाव की तुमचे? माझं नाव अशोक. आम्ही कुटुंबी हे देवा आम्ही इथे ते गोडसे घालतात, मुलगी कुटुंबी सगळ्या घालतात आणि सगळे लोक येऊन ते वाढतात. तुम्ही हंगा शिजयता गं? हंगा शिजयता गं? हंगा शिजयता, चार पाच तो शिजयता हंगा. हंगा लोकांचा देव येते प्रसाद म्हणून वाटतात. त्याप्रमाणे आता हो लोक सगळं येला तर प्रसाद, सगळे लोक प्रसाद येलो असा तो प्रसाद घेऊन येतो. आम्ही आता मागील चार पाच मिनिटात आम्ही देवाच्या सगळं हे करून फॉर प्राईम मीडिया जर्नलिस्ट संजय नाईक पोंडा.